नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो बघू शकता स्क्रीनवरती एक नवीन जाहिरात जी आहे प्रसिद्ध करण्यात आले आहे तर आरोग्य विभाग जिल्हा परिषद अमरावती व जिल्हा सामान्य रुग्णालय राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती संदर्भात ही एक नवीन जाहिरात जाहीर करण्यात आलेला आहे मित्रांनो तर आरोग्य विभागातील जी काही पदे आहेत रिक्त ती भरण्यासाठी ही एक नवीन जाहिरात जाहीर करण्यात आली आहे तर बघू शकता मित्रांनो याच्यामध्ये पदनाम आणि आवश्यक पदे दरमहा मानधन तुम्हाला किती मिळू शकतं ते पण तुम्हाला इथे स्पष्टीकरणासह माहिती मी देणार आहे तर बघा पदनाम आहे हॉस्पिटल मॅनेजर वैद्यकीय अधिकारी स्टाफ नर्स प्रयोगशाळा तंत्रज्ञ औषध निर्माता तसेच एक्स रे टेक्निशियन ई सी जी टेक्निशियन ठीक आहे पुढे बघा सी टी स्कॅन टेक्निशियन ठीक आहे तर अशा प्रकारे आठ पदे आहेत मित्रांनो आणि इथे बघा शैक्षणिक अर्ता पदनुसार देण्यात आलेले आहे इथे बघू शकता स्टाफ नर्ससाठी बघा जी एन एम बी एस सी नर्सिंग ठीक आहे इथे पदानुसार संपूर्ण इथे जे शैक्षणिक अर्ता लागते ती देण्यात आलेली आहे मित्रांनो लक्षात घ्या तर आवश्यक पदे बघा हॉस्पिटल मॅनेजरमध्ये बत्तीस आहेत वैद्यकीय अधिकारी बेचाळीस स्टाफ नर्समध्ये चौसष्ट प्रयोगशाळा तंत्रज्ञ बेचाळीस औषध निर्माता सतरा एक्स रे टेक्निशियन सतरा ए सी जी टेक्निशियनमध्ये सतरा आणि सी सी टी स्कॅन टेक्निशियनमध्ये तीन तर मित्रांनो दरमहा हा बघा मानधन पण तुम्हाला पस्तीस हजार अठ्ठावीस हजार वीस हजार सतरा हजार सतरा हजार म्हणजे इथे चांगल्या प्रकारे तुम्हाला मानधन पण मिळणार आहे पुढे बघा मित्रांनो या भरतीविषयी माहिती तर बघा मित्रांनो सदर नियुक्ती ही कंत्राटी स्वरूपाची असून दिनांक एकतीस मार्च दोन हजार बावीस तर मित्रांनो एकतीस मार्च दोन हजार बावीस किंवा कोविड नाईन्टीन परिस्थिती नियंत्रणात येईलपर्यंत यापैकी जो कमी कालावधी असेल तोपर्यंत साधारण व्यक्ती अस्तित्वात राहील राहील मित्रांनो लक्षात घ्या तर मित्रांनो ही कंत्राटी पद्धतीची जी काही भरती आहे जाहिरात आहे ती आलेली आहे आणि एकतीस मार्चपर्यंत तुम्हाला इथे सेवेत घेतलं जाईल मित्रांनो किंवा कोविड नाईन्टीन परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत लक्षात घ्या ठीक आहे तर मित्रांनो महत्त्वाची जी माहिती आहे कोविड नाईन्टीन कंत्राटी पदाकरिता ही जाहिरात आलेली आहे मित्रांनो इथे त्यांनी महत्त्वाची पण माहिती दिलेली आहे बघा शैक्षणिक अंतिम वर्षाचे गुणांचे ऐंशी पर्सेंट मिळू शकतात पदव्युत्तर पदवी असल्यास दहा गुण व पदव्युत्तर पदविका असल्यास पाच गुण अतिरिक्त देण्यात येईल मित्रांनो इथे बघा बी एस सी नर्सिंग असल्यास अतिरिक्त दहा गुण देण्यात येईल तसेच कोविड नाईन्टीन अंतर्गत काम केलेल्या उमेदवारास अतिरिक्त वीस गुण देण्यात येईल दे याबाबत अनुभव प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील परंतु अबकड व डची एकत्रित बेरीज ऐंशी पर्सेंटपेक्षा जास्त असणार नाही उमेदवार शासकीय निमशासकीय व राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पगारी काम केल्याचा अनुभव असल्यास प्रत्येक वर्षासाठी चार गुण याप्रमाणे जास्तीत जास्त वीस गुण देण्यात येतील वरीलप्रमाणे शंभरपैकी गुणांकन करण्यात येईल मित्रांनो ठीक आहे पुढे बघा मित्रांनो त्यांनी अर्ज सादर करण्याची दिनांक दिला आहे अर्ज सादर करण्याची जी दिनांक आहे सत्तावीस एक दोन हजार बावीस ते अठ्ठावीस एक दोन हजार बावीस म्हणजे एकच दिवसाची मुदत आहे सत्तावीस आणि अठ्ठावीस म्हणजे या दोन दिवशी मित्रांनो तुम्ही अर्ज सादर करू शकता सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत घेण्यात येईल मित्रांनो ठीक आहे सत्तावीस तारखेपासून तुम्ही अर्ज सादर करू शकता अठ्ठावीस तारखेपर्यंत लक्षात घ्या तर मित्रांनो बघा राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद अमरावतीकडून जो अर्ज आहे तो बघू शकता इथे तुम्हाला फोटो चिपवायचा आहे तसेच अर्जदाराच्या माहितीचा फॉर्म दिनांक इथे टाकायचा आहे जाहिरात क्रमांक टाकायचा आहे इथे बघा अर्ज केलेल्या पदांची पूर्ण नाव ठीक आहे संपूर्ण नाव अर्जदाराचे नाव अर्ज अर्जदाराचा पूर्ण पत्ता दूरध्वनी क्रमांक पिनकोड आणि वार्य आहे संपूर्ण माहिती ते भरून द्यायची आहे तसेच शैक्षणिक अर्ज तुम्हाला द्यायचे आहे अनुभव काय आहे तो पण द्यायचा आहे लक्षात घ्या ठीक आहे अशा प्रकारे हा अर्ज आहे मित्रांनो आणि कंत्राटी पद्धतीची ही भरती असणार आहे तर खूप विद्यार्थी इच्छुक असतील तर नक्कीच तुम्ही अर्ज करू शकता सत्तावीस तारीखपासून हे सुरुवात आहे तुम्हाला मी डेट पण दाखवलेली आहे ते बघू शकता सत्तावीस ते अठ्ठावीस तारीख ठीक आहे तर फायनली मित्रांनो आरोग्य विभाग भरती जिल्हा परिषदाची परिषदेची काही नवीन जाहिरात होती अमरावती संदर्भात तर कोविड नाईन्टीन कंत्राटी पदभरतीसाठी ही एक नवीन जाहिरात आली होती इच्छुक असाल तर तुम्ही नक्कीच अर्ज करू शकता मित्रांनो तर मित्रांनो या व्हिडिओला एक लाईक करा ज्या मित्रांनो जोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घंटीच्या बेलायकनला प्रेस करून ऑल नारती सिलेक्ट करा धन्यवाद